आहे मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो, 4:30 वाजलेले आहेत आणि आम्ही सर्वजण आता कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी रेडी झालेलो. रात्री आम्ही या ठिकाणी थांबलेलो होतो. ही ती रूम आहे. या ठिकाणी 8:30 मी आलो आणि या रूममध्ये आम्ही थांबलो. या ठिकाणी आमचं निवासाची व्यवस्था होती आणि जेवणाची पण होती. मित्रांनो, रात्री तो जो लाईट दिसतोय ना आपल्याला, तिथे त्यांचं कॅम्पिंग असतं. त्या ठिकाणी टेंट असतात आणि तिथे रात्री जेवणाची आणि रात्री झोपण्याची व्यवस्था टेंटमध्ये असते. परंतु आम्हाला यायला उशीर झाला थोडंसा आणि मग त्यांनी म्हटलं की आता तुम्ही लवकर आले असतं तर झालं असतं किंवा फोन केला असतं, म्हणून रात्री आम्ही इथंच होतो. हे बारी गाव आहे. त्याने पुढे राईट टर्न घेऊन एक छोटा ओढा लागेल. त्या ओढ्यातून क्रॉस करून हे समोरचा जो शेवटचा लाईट दिसतोय ना, तिथून एक रस्ता आहे आपल्याला जायला. गुड मॉर्निंग मित्रांनो, पहाटेचे 4:45 झालेले आहेत. बारी गावात आपण मुक्कामी होतो आणि चढाईला सुरुवात आम्ही आता केलेली आहे. आमचे सर्व साहित्य जे होतं, बॅग्स वगैरे, ते कारमध्ये आम्ही ठेवलेलं आहे. आणि आता परत ज्या बाजूला आमची रूम होती त्या बाजूला निघालेलो आहोत. महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखरावर म्हणजे महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट म्हणून जे ओळखलं जातं, त्या कळसूबाई शिखराचा ट्रेक आम्ही आता करणार आहोत. मनात थोडी हुरहुर आणि हे ते घर जिथे रात्री आम्ही थांबलो होतो, जिथे रात्रीची विश्रांती घेतली आम्ही. किती पाणी खोल किती आहे? काही नाही, गुडगाभर आहे. असे जाते तुम्हाला पण आहे ना, कधी घ्यावं लागेल. मित्रांनो, या ओढ्यातून आपण आता जाणार आहोत. ओढा क्रॉस करायचा. आपला सुंदर असा ट्रेक सुरू झालेला आहे. भाताची शेतं आहेत. इथूनच आता ॲक्च्युअल आमची चढाई सुरू झालेली आहे. एक्झॅक्ट ट्रेकला सुरुवात आम्ही 4:50 केलेली आहे. मित्रांनो, आता अंधार आहे म्हणून थोडा वेळ आता कॅमेरा बंद करतो. पहिल्या टप्प्यावर पोहोचल्यावर पुन्हा आपण भेटूया. ओके मित्रांनो, पहिल्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत. इथे या ठिकाणी आपल्याला हा इकडचा रस्ता जो आहे तो दुसऱ्या वाडीमध्ये जातो. या रस्त्याने आपण जिकडनं आलो बारीगावातून, या बारीगावातून आपल्याला यायचं आहे. आणि उतरताना हा पॉईंट लक्षात ठेवायचा, गाडी आपण ज्या वाडीमध्ये पार्क केली आहे ना त्या बाजूलाच जायचं आहे. हां, आणि तर आता कळसूबाई शिखराची कमान डौलाने फडकणारा भगवा झेंडा. महाराष्ट्राच्या सगळ्यात उंच असलेल्या शिखरावर आपण चाललेलो आहोत. चला मित्रांनो, ट्रेकिंग करूया. ट्रॅव्हल विथ मी. मित्रांनो, खाली आम्ही त्यांच्याकडे निवास आणि जेवण केलं आहे ना, त्यांचा हा ट्रेकिंग पॉईंट इथे कळसूबाई हॉटेल भीमराज खाडे. आणि इथे आपल्याला टेंट लावतात. या ठिकाणी रात्री आपण इथंच येणार होतो. इथे त्यांचे वडील आहेत. आम्हाला जवळजवळ 28 झालेत. 5:25 आता होत आहे आणि आम्ही 4:52 चढायला सुरुवात केली होती. खूप धुकं आहे मित्रांनो, धुकेची चादर पांघरलेली या ठिकाणी. कॅम्पिंगचा टप्पा जिथे कॅम्पिंग करू शकतो आपण, इथे टेंट अवेलेबल होतात आपल्याला. इथे जेवणाची व्यवस्था असते, व्हेज नॉन व्हेज दोघं प्रकारचं जेवण आपल्याला मिळतं. आम्ही ज्या भोगडेखाली थांबलो होतो, भीमराज खाडे त्यांचं आहे हॉटेल कळसूबाई. आणि नमस्कार, नमस्कार. तुमच्याकडे जेवलो आम्ही रात्री भीमराज भोगडे. हां हां, आम्हाला वरती यायचं होतं पण ते भाऊने नाही सांगितलं आम्हाला, उशीर झालाय म्हणे. हां, आणि इथे काका चहा बनवत आहे आमच्यासाठी. चहा बनवत आहे आमच्यासाठी गरमागरम. काका, टेंटचे किती असतात सांगा जरा. व्हिडिओ चाललाय.
सहाशे रुपये जातात जेवण चहा नाश्ता एका जणाला एका माणसाला एका माणसाला सहाशे रुपयात एका वेळचं जेवण नाश्ता चहा आणि टेंट आणि ग्रुप आला तर 5-4 लोकांचा त्याला टेंट कसा त्यांना पण तोच रेट म्हणजे पर पर्सन हो ठीक आहे ओके राजू तुम्ही असते ना राजे तुम्ही वर आले असते ना या इथंच हा पावसासाठी या हा बघा मित्रांनो आपण जर पावसाळ्यात आलो तो इथे हा शेड आहे त्यांचा हा मागे बाथरूमचं काम सुरू मी तुम्हाला दाखवलंय आणि या शेड मध्ये रात्री आपला टेंट लागला असता इथं आपण झोपलो असतो इथे जेवलो असतो या टेबलावर हॉटेल राहुल व्हेज नॉन व्हेज आणि ज्या टेंटविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं ना हे बघा हा समोर या सगळ्या टेंटमध्ये आपल्याला इथे रात्री मुक्काम करता येतो मित्रांनो सकाळचे 6:30 वाजले आहेत उजेड झालेला आहे 50% अंतर आम्ही सोडून आलेलो आहोत आजूबाजूला धुकं पूर्ण धुकेची चादर आणि आमचा हा रमणीय प्रवास आल्हाददायक मित्रांनो अशा प्रकारचे 4 लोखंडी जिने आपल्याला या ट्रेकमध्ये लागणार आहेत हां अगदी लोखंडी अँगलवरच्या या पायऱ्या आहेत आणि हा लोखंडी पायऱ्या चढून जायचे आपल्याला त्याच्यातला पहिला टप्पा तीव्र चढणीचा हा कडा आहे इथे आपण चढू शकत नाही त्या ठिकाणी आपल्याला अशा या पद्धतीने हे 4 जिने आहेत लोखंडी जिने त्याच्या सहाय्याने आपल्याला चढायचं आहे मित्रांनो पहिला जिना चढून आपण येतोय आपण जर कळसुबाईला येणार असाल तर शूज आणा कारण या ठिकाणी पायऱ्या नाही आहेत मित्रांनो लोखंडी अँगलचीच पायरी आहे म्हणून सांभाळून काळजीपूर्वक या ठिकाणी यावं लागतं आणि पावसाने रेलिंग ओलं झालेलं आहे येताना स्पोर्ट शूज वापरा जरूर विना स्पोर्ट शूज इथे येऊच नका जर आपण काळजी घेऊन ट्रेक केला तर खूप एन्जॉयबल हा ट्रेक आहे खूपच कळसुबाईचा ट्रेक अवश्य करा आमच्या 2 स्लो गाड्या येत आहेत हा जो ट्रेक आहे हा ट्रेक करण्यासाठी फिजिकल फिटनेस फार गरजेचं आहे तंदुरुस्ती माधव सर वयाने वाढा पण शरीराने थकू नका मित्रांनो हा ट्रेक करणं म्हणजे एक चॅलेंज आहे आणि हा ट्रेक करा आज आम्ही 45-50 आसपास आहोत आमच्या 2 मित्रांनी 45 ओलांडली आहे तरी पण हा ट्रेक आम्ही केला आहे आणि हा ट्रेक आपण पण करा इथं आल्यानंतर जो आनंद आहे ना तो तुम्ही पैशाने विकत घेऊ शकत नाही धुक्याची दाट चादर पांघरलेली आहे काही दिसत नाही खालचं अगदी काहीच नाही दिसत आहे मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात हे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेलं कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातलं माउंट एव्हरेस्ट म्हणून देखील ओळखलं जातं मित्रांनो लिटरली जर बोलायचं झालं तर धुक्याची एवढी दाट चादर आहे की अगदी 20 फुटावरचं सुद्धा आपण पाहू शकत नाही काय खाली दुसऱ्या क्रमांकाच्या लोखंडी जिने माझ्या समोर येत आता धुक्यामुळे आपल्याला दिसत नाही आहे आणि हा एक इथं पॉईंट आहे इथे आम्ही फोटो वगैरे कॅप्चर केलेले आहेत खूप सुंदर नजर आहे अतिशय सांभाळून या ठिकाणी चढावं लागणार आहे असं वाटतंय दुसऱ्या टप्प्यावरच्या जिन्हा आपण चढून आलो अवघड तिसऱ्या लोखंडी जिन्याजवळ आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत आणि अजून एक असा लोखंडी जिना आपल्याला लागणार आहे अगदी तीव्र चढ असलेला हा जिना आहे जसे खालची 2 जिने होती दुसरा जिना जरा छोटा आहे हा जिना सगळ्यात मोठा आहे तिसऱ्या क्रमांकाचा असं वाटतंय मला
इथं पायऱ्या कोरलेल्या आहेत एका दगडात, या सगळ्या पायऱ्या कोरलेल्या आहेत. या पायऱ्यांवरनं निसरडे आहेत मित्रांनो. इथं सावकाश हवाच इतकी प्रसन्न आहे ना की आम्हाला काही वाटत नाही की आम्ही इतकं चढून आलो आहे खूप. आणि जागोजागी असे हॉटेल्स आहेत. अगदी धुकं धुकं आणि धुकं हे बघा. मित्रांनो शेवटचा टप्पा ज्याला आपण म्हणू शकतो कळसुबाई ट्रेकचा, त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. इथे दोन हॉटेल्स आहेत माझ्या मागे. आपण चहा आणि भजी घेणार गरमागरम. आणि बॅक साईडला 15 मिनिटात आपण कळसुबाई शिखरावर पोहोचणार आहोत. कळसुबाई मातेचं मंदिर त्या ठिकाणी आहे, त्याचं दर्शन घेणार आहोत. अजून एक लोखंडी शिडी आपल्याला चढून जायची आहे, तिथे गेलो का मी आपण. टॉप ऑफ द महाराष्ट्र मित्रांनो. आता आपण कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. 15 मिनिटाचा ट्रेक आहे. आणि ही जी विहीर आपण पाहतात, ही भंडारदरा डॅम जेव्हा बांधलं गेलं ना त्यावेळी ब्रिटिशांनी बांधलेली ही विहीर आहे. छोटे छोटे दगडी पायऱ्या या ठिकाणी आहेत. आणि खूपच खूप दुःख आहे. 9 वाजायला आले पण प्रचंड दुःख आहे. या पायऱ्या चालला का वरती ना, दुःख खूप आहे, काही दिसत नसेल खालचं. कुठून आले आपण? मित्रांनो या ठिकाणी साताऱ्याचे काही पर्यटक बंधू आपल्याला या ठिकाणी भेटले आहेत. एन्जॉय मित्रांनो. मित्रांनो शेवटचा आणि चौथा लोखंडी जिना, दोन जिने या ठिकाणी आहेत. एक तो समोर त्या बाजूला आणि आपण या लोखंडी जिन्याने चढणार आहोत. आणि इथून वर गेलो की आपण कळसुबाई शिखरावर पोहोचलो. शेवटच्या टप्प्याला आपण आहोत. चला मित्रांनो चढा खाली बघा, धुकं अक्षरशः ढग पूर्ण आम्हाला खेटून जात आहे. चला चला शेवटचा आणि आखरी टप्पा मिशन फतेह. पोहोचणार महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच शिखरावर, टॉप ऑफ द महाराष्ट्र शिखर कळसुबाई. मित्रांनो शेवटचा टप्पा भयंकर कठीण. दाखवा शिंदे सर किती खोल आहे बघा मित्रांनो. अगदी नजर पुरत नाही तोपर्यंत एवढा 70 डिग्रीचा चढ. नाही आहे बघा. हा इकडचा दुसरा जिना होता, हा एक होता. आम्ही त्या जिन्याने आलो, हा चौथा जिना टप्पा. अरे बापरे, इथं इकडनं उतरू आम्ही आता. मित्रांनो फायनली आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे. आपण कळसुबाई शिखरावर येऊन पोहोचलो आहोत. समोर मंदिर दिसतंय मला पण तुम्हाला नाही दाखवू शकत, खूप दुःख आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच ठिकाणी आपण आहोत. आणि हवा हव्यात विचारूच नका मित्रांनो, काय हवा आहे गजब. महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर कळसुबाई. मित्रांनो हा जो ध्वज भगवा या ठिकाणी फडकतोय ना, याच्यावरनं तुम्ही इथे कशी हवा वाहते याचा अंदाज घेऊ शकता, काय हवा असेल इथं. मित्रांनो आता आपण या मंदिराविषयी माहिती जाणून घेऊया. अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कळसू नावाची एक मुलगी या ठिकाणी होती गावात. आणि ती
गावाच्या एका पाटलाच्या घरी काम करत होती। मात्र तिची एक अट होती की मी सर्व प्रकारची कामे करीन परंतु धुनी भांडी करणार नाही। परंतु एके दिवशी त्या माणसाकडे खूप पाहुणे येतात आणि ते तिला धुनी भांडी करायला लावतात। या गोष्टीचा कळसूला राग येतो आणि रागारागाने कळसू या सर्वात उंच असलेल्या शिखरावर निघून येते, अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते। आपण जर ही आख्यायिका खरी मानली तर कळसू किती धाडशी होती याचा अंदाज आपल्याला येईल। आणि याच ठिकाणी मग गावकऱ्यांनी तिची आठवण म्हणून या सर्वात उंच अशा शिखरावर एक मंदिर बांधलेलं आहे आणि नवरात्रीला इथे फार मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते, भाविक इथे पूजा अर्चा करण्यासाठी येतात, खूप खडतर असा हा प्रवास करून येतात। शिखरावर गेल्यानंतर या ठिकाणी वरचं जी टेकडीचा वरचा पृष्ठभाग आहे तो काही खूप मोठा असा नाही आहे, खूप कमी जागा त्या ठिकाणी आहे। आणि या टेकडीच्या सेंटरवर हे कळसू मातेचं मंदिर आहे। मित्रांनो, याला महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट असंही म्हटलं जातं। समुद्रसपाटीपासून 1646 मीटर म्हणजे 5400 फूट उंचीचं हे शिखर आहे। मित्रांनो, आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे। आपण कळसूबाई शिखरावर, माझ्या मागे कळसूबाई मंदिर, डौलाने पळकणारा भगवा आणि सगळीकडे धुक्याची दाट पसरलेली चादर, खूप दुःख या ठिकाणी। जर दुःख नसतं तर नजारा काही औरच राहिला असता। खूप सुंदर हातीला नारळ पडतोय, श्रीफळ अर्पण करण्यासाठी आणि हात ध्वज बघा। पडकण्याचा वेग जर बघितला मित्रांनो, बोला कळसू आई की कळसू मातेचं मंदिर। बघा, आमचं स्वप्न मित्रांनो आज फायनली पूर्ण झालं आहे। आम्ही कळसूबाई शिखरावर आहोत, कळसूबाई मातेच्या मंदिरात, महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच अशा ठिकाणी असलेली। मित्रांनो, फायनली कळसू मातेच्या पायाशी आपण आलेलो आहोत। सगळ्यात उंच असलेल्या शिखरावर कळसू मातेचं हे मंदिर। आमचा ट्रेक आज आई कळसू मातेच्या कृपेने यशस्वी पूर्ण झालेला आहे। मित्रांनो, आपल्या सोबत अलिबागचे बंधू आहेत सगळेजण। महाराष्ट्राच्या सगळे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, भवानी महादेव। धन्यवाद मित्रांनो। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच शिखरावर होतो कळसूबाई या ठिकाणी। महिला आणि यशस्वी असा ट्रेक आमचा झालेला आहे। आम्ही म्हणजे विचार केला नव्हता की आम्ही हा ट्रेक इतका यशस्वीपणे पार पाडू शकू। स्वप्नातला असलेला ट्रेक पूर्ण झाला आहे मित्रांनो। आता आम्हाला फ्रेशनेस आणि जय भवानी, बोला छत्रपती शिवाजी महाराज के। मित्र आपल्याला दिसत नाही, इनव्हिजिबल आहेत, मिशन इंडिया म्हणजे आपल्याला येईल ती। कसं वाटलं सर? बढिया, एकदम जबरदस्त। कुठून आलात? बीडवरून आलेले बंधू आहेत आपले। ट्रेक केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, फिजिकली फिट आहात तुम्ही। ओके, थँक्यू। बीडवरून आलेले आहेत सर, आपण हा ट्रेक करून आला, कसं वाटलं आपल्याला या ठिकाणी आल्यावर? एकदम बढिया वाटलं, एकदम नवीन असं हे ट्रेक आहे आणि आपण याची कंपॅरिझनच करू शकत नाही, इतकं
आधी कधी ट्रेक केलाय का तुम्ही? पहिल्यांदा कधी केलाय? कुठला? गेल्या वर्षी 3 नोव्हेंबरला आम्ही आलो होतो या ठिकाणी. अरे वा, सेकंड दुसऱ्यांदा आले. तर हे सर्व मित्र आपले दुसऱ्यांदा आलेले आहेत या ट्रेकवर. आणि जे मित्र हा लॉग पाहत आहेत त्यांना सगळ्यांना विनंती, एकदा कळसूबाईला या. महाराष्ट्राची शान काय आहे बघा. बोला जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. बीडच्या सर्व मित्रमंडळीला मी आवाहन करतो की एकदा तरी तुम्ही कळसूबाई ट्रेकिंगला या. बिलकुल, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. लॉगचा शेवटचा भाग आहे. आपण आता या स्टेप्स खाली उतरून चाललोय. असे 4 जिने, लोखंडी जिने आम्हाला उतरायचे आहेत आणि त्यानंतर जमिनीवरचा पण प्रवास आहे. 2.5 तास आम्हाला लागणार आहे. तोपर्यंत खाली जो भाग मी तुम्हाला रात्री दाखवू शकलो नाही तो दाखवतोय. आता आपण खाली भेटूया. तोपर्यंत गुड बाय बापू. चल ना का दोस्तो? ओके. मित्रांनो, हा 3रा जिना उतरताना अचानक माझं लक्ष एका सापाच्या पिल्लाकडे गेलं. आमच्या मार्गात तो होता, आम्ही त्याला जाऊ दिलं आणि मग तिथून पुढचा प्रवास आम्ही केला. त्याला पाठवला मित्र नाही तो, आम्ही पाठवला त्याला परत. ते बघा तेवढा पोर्शन आहे ना, तिथे बघून चला. जरा छोटा आहे पण तरी कशाला उगाच. तेवढा अंतर खाली बघून चला. अवघड पायरे आहे 3रा टप्प्याच्या. छोटस आहे, काही नाही, फक्त सांभाळून जा. त्या टोकाने जा, तिकडच्या कोपऱ्याने. हा, तिकडच्या अँगलने जा. हा बस बस, तिथं हा पाईप जिथं गेला तिथं. हा, जा ना, क्रॉस करा ना. नो प्रॉब्लेम, जा. आता नेणार तू बिळात गेलाय. 3रा टप्पा अंधारात चढून गेलो. आता उतरताना कसं वाटतंय अप्पा? अवघड टप्पा आणि इथला दृश्याचा. ते बघा आमचे मित्र माधव सर तिथं उभेत. नॅचरल ड्रिंकिंग वॉटर. आहोत कळसूबाईच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात. हे मंदिर जे भाविक वरच्या मंदिरात शिखरावर जाऊ शकत नाही, ज्यांना शक्य नाही, त्यांच्यासाठी हे मंदिर या ठिकाणी आहे, पायथ्याशी बारी गावाजवळ. तर या ठिकाणी काही प्राचीन मूर्त्या आहेत, दगडी. त्याचबरोबर या ठिकाणी हा एक स्तंभ आहे दगडाचा, वडाग्या झाला खाली. आणि या 5 दगडांचे चिरे एकावर एक ठेवून हा स्तंभ आहे. या ठिकाणी भगवान गणेशांची मूर्ती कोरलेली आहे दगडावर. या बाजूलाही एक मंदिर आहे. मित्रांनो, आज आपण अनिल सनेर व्हिलॉग या माझ्या यूट्यूब चॅनलच्या ट्रॅव्हल विथ मी सिरीजच्या या कळसूबाई ट्रेकच्या व्लॉगमध्ये आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला. मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर माझं चॅनल निश्चित सबस्क्राईब करा, शेअर करा. मित्रांनो, आपल्या प्रोत्साहनामुळे मी अजून नवनवीन अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत जाईल. तर मित्रांनो, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिलॉगमध्ये. ट्रॅव्हल विथ मी. धन्यवाद.